नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमधून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पुणे विद्यापीठाचं ऑफिशियल सर्क्युलर आलेलं आहे, एक्झाम उन्हाळी कशा होणार आहेत तर त्याबद्दलचं सर्क्युलर आज पब्लिश झालेलं आहे। आणि त्या सर्क्युलरमध्ये काय सांगितलेलं आहे, तुमच्या एक्झाम कशा होणार आहेत आणि बाकीच्या विद्यापीठं जरी असतील तर त्यांच्यासाठीसुद्धा मी सांगणार आहे तर एक्झाम कशा होतील। तर चला व्हिडिओला चालू करूयात, परंतु त्यापूर्वी तुम्ही जर महाडीबीटी स्कॉलरशिपला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का महाडीबीटी स्कॉलरशिप असेल किंवा दुसऱ्या तुमच्या एक्झामच्या बातम्या असतील तर या आपल्या चॅनलच्या मार्फत मिळत असतात। तर चला आपण डायरेक्ट सर्क्युलरकडे जाऊयात। तर तुम्ही पाहू शकता तुमच्या स्क्रीनवरती ऑफिशियल सर्क्युलर आहे, तुम्हाला वेबसाईटची डायरेक्ट लिंकसुद्धा देईल। तर आजच आलेलं आहे, तुम्ही तारीखसुद्धा इथे पाहू शकता, 24 मार्च 2022 रोजी। तर हे सर्क्युलर आलेलं आहे एक्झामच्या बाबतीत। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत मला खूप सारे व्हिडिओ बनवता आलेले असते की हे उदय सामंत सर असे म्हणतात, हे दुसरं तसं म्हणतं आहे आणि एक्झाम कशा होतील, परंतु मी बनवले नाहीत। ऑफिशियल माहिती आल्याशिवाय आपल्या चॅनलला मी काहीही सांगितलेलं नाही। तर आज ऑफिशियल आलं त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे। तर आलेलं आहे सर्क्युलरचा विषय काय आहे, मार्च एप्रिल 2022 म्हणजेच ते नियोजन होणारे जूनमध्ये तुमच्या एक्झाम होतील, तर या सत्र परीक्षेच्या आयोजनाबाबत आणि विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेले नियम। तर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी सर्व अभ्यासक्रमाच्या मार्च एप्रिल 2022 मधील समसत्राच्या विद्यापीठ लेखी परीक्षा महाविद्यालय पातळीवरील सर्व अंतर्गत इनसेम प्रात्यक्षिक मौखिक सेमिनार मिनी प्रोजेक्ट्स या सर्व परीक्षा ह्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन, कोविड-19 पूर्वी जसं तुम्ही ऑफलाईन कॉलेजमध्ये जाऊन पेपर लिहित होता म्हणजे केंद्रावरती, तर तशाच पद्धतीने 2022 पासून आयोजित करण्यात येणार आहेत आणि असा निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे। तर याचे पत्रक, सविस्तर वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना परिपत्रक हे नंतर येणारच आहेत, परंतु त्यांनी आत्ता हे निर्णय घेतलेला आहे। तर त्यांनी खाली सांगितलेलं आहे की या प्राचार्य संचालक महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांना विनंती करण्यात येते की वरील माहितीचे अवलोकन करून आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांना स्तरावरून सूचित करावे आणि शंकाचे निरसन करून विद्यापीठात सहकार्य करावे। तर असं पत्रक आलेलं आहे पुणे विद्यापीठाचं। पुणे विद्यापीठाला तिथे खाली तुम्ही बघू पण शकता, पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पुणे विद्यापीठाच्या कॉलेजेस आहेत, तर या सर्वांसाठी हे नियम लागू राहतील। तर आता तुम्ही कसलाही टेलिग्रामवरती तुम्हाला वाटेल की सर ऑफलाईन ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात आहेत, तर तसं काही नाही। मला माहिती आहे ऑनलाईन परीक्षा असली की सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो, परंतु तुम्ही आता सत्य परिस्थितीची जाणीव केली पाहिजे। कोणा टेलिग्रामवरती काय चालतं की कोण असं म्हणतंय की आपण हे करू ते करू, पण त्याचा आता काही फायदा होणार नाही, हे परीक्षा ऑफलाईनच होतील। जर असं काहीतरी आलं की जास्त जर झालं कोरोना तर पुढं काय सांगता येत नाही, पण आत्ताच्या परिस्थितीला तुम्ही ऑफलाईनच होणार हेच डोक्यात धरून चाला। बाकीचे जरी विद्यापीठ असतील तर त्यांचासुद्धा असाच निर्णय होईल असं मला वाटतं, कारण का बऱ्यापैकी विद्यापीठ पुणे विद्यापीठालाच फॉलो करत असतात, त्यामुळे जशा विद्यापीठाच्या परीक्षा होतील तसंच बाकीच्यांच्यासुद्धा होतील। एखादं विद्यापीठ त्याला अपवाद असू शकतं, परंतु बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं मी सांगतोय। तर चला एवढंच या व्हिडिओमधून सांगायचं होतं। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती शेअर करू शकता, म्हणजेच बाकीचे विद्यार्थीसुद्धा अभ्यासाला लागतील। तर चला भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।